आघाडी सरकारच्या काळामध्ये विजयकुमार गावित यांच्यावर भाजपने अनेक आरोप केले. त्यावेळी आदिवासी खातं हे विजयकुमार गावित यांच्याकडे होतं. आजच्या मंत्रिमंडळात विजयकुमार गावित यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. नेमकं विजयकुमार गावित यांना संधी देण्यामागचं कारण काय, काय गणित आहेत, जाणून घेऊया. मी डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. आघाडी सरकारच्या काळात ज्यांच्यावर आरोपांची राळ उठवली गेली, ज्यांना भ्रष्टाचाराचा अड्डा म्हटलं गेलं, 2013 पर्यंत ज्यांना प्रचाराचा मुद्दा बनवला गेला, तेच विजयकुमार गावित आज भाजप आणि शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेताना दिसून आले. विजयकुमार गावित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना आदिवासी विकास विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. मुळात विजयकुमार गावित यांचं नाव संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत आल्यानंतरच चर्चेला सुरुवात झाली होती. ज्यांच्यावर भरमसाठ आरोप भाजपनं त्यावेळी केले होते तेच विजयकुमार गावित मंत्रिमंडळाच्या यादीत आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 2014 साली विजयकुमार गावित भाजपमध्ये आले. 2014 आणि 2019 या दोनही निवडणुकांमध्ये ते नंदुरबार मधून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. नंदुरबार जिल्ह्यात विजयकुमार गावित यांची ताकद मोठी आहे. विजयकुमार गावित हे आदिवासी समाजातलं एक मोठं नाव म्हणून ओळखलं जातं. 2004 ते 2009 या काळात आदिवासी विकास मंत्री झाल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला. नंदुरबारसह शेजारच्या धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा विजयकुमार गावित यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जळगाव जिल्ह्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघात विजयकुमार गावित यांचा फायदा भाजपला होऊ शकतो. तर दुसरीकडे धनगर आरक्षणाबाबत निर्णय घेताना अडचण येऊ नये म्हणूनही विजयकुमार गावित यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला गेला असावा. 2.5 वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपनं हे पाऊल उचललंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.